हॅलो गाईज वेलकम टू माय चॅनल द ऑल इन वन महाराष्ट्रीयन आज आपल्याला बघायचं आहे की आपण मराठी मूळाक्षरांमध्ये स्वर कशा पद्धतीने काढणार त्याच्यासाठी आपल्याला कोणकोणत्या अक्षरांच्या आकारांची गरज पडणार हे आपण बघणार आहोत व्हिडिओला काळजीपूर्वक बघा अशा पद्धतीने आपल्याला उलटा सी आडव्या रेषा त्यादेखील छोट्या छोट्या उभ्या रेषा अशा पद्धतीने त्याच्यानंतर तिरप्या रेषा अशा पद्धतीने आपल्याला सराव करायचा आहे ज्या मुलांना रेषा काढायचा सराव नाही त्यांनी भरपूर सराव करावा जेणेकरून अक्षर काढत असताना त्यांना कोणतीच अडचण येणार नाही अशा पद्धतीने आपल्याला शून्य छोटे छोटे काढून घ्यायचे आहे यूसारखा आकार काढून घ्यायचा आहे आणि थोडासा पसरट यू काढायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या आकारांचा वापर करून आपण मूळाक्षरे लिहिणार आहोत विशेषतः आज आपण स्वर आणि स्वरादी शिकणार आहोत लक्ष द्या या अक्षरांचा आप आकार जो आहे त्याचा भरपूर सराव करा जेणेकरून तुम्हाला अक्षर काढत असताना कोणतीच अडचण येणार नाही हा आहे बघा ऊ अशा पद्धतीने जर वरती शिरोरेष दिली नाही तर आपण त्याला तीन पण म्हणू शकतो तर अशा पद्धतीने आपल्याला ऊ काढायचा आहे आता त्याच आकारापासून आपण आज अ काढणार आहोत अ अ अक्षराचा अ अ अननसाचा अ अक्कलचा अ बघा आपण अ काढत असताना तीनचा आकार काढतो पहिले मग आडवी रेष मग उभी रेष आणि मग पुन्हा आडवी रेष शिरोरेष अशा पद्धतीने आपण अ काढत आहोत अ अपासूनच किती स्वर तयार होतात बघा तुम्ही तुम्हाला व्हिडिओ पाहिल्यावर लक्षात येईल की अ ला वेगवेगळे आपण जेव्हा अनुस्वार लावू चंद्र लावू काना लाओ तेव्हा अ पासून आपल्याला काय काय भेटतं अला काना लावला अशा पद्धतीने आ आवर अनुस्वार अ अला विसर्ग आहा आहा अवर चंद्र ॲ अवर चंद्र अ अला एक काना एक मात्रा ओ, ओ। अला एक काना दोन मात्रे आऊ बघू शकता अला आपण काना लावला आहे अनुस्वार विसर्ग चंद्र काना एक मात्रा काना दोन मात्रे तर अ चांगला काढता आला तर आपल्याला कितीतरी मूळाक्षरं चांगली काढता येणार आहे सात ते आठ ही मुळाक्षरं आपल्याला छानपैकी काढता येणार आहेत तर आता आपण पाहूया एक एक की अ कसा काढायचा पहिले अ व्हिडिओ काळजीपूर्वक बघत चला अशा पद्धतीने आडविरेश उभीरेश आडविरेश अ आता आपण बघूया दुसऱ्या रंगामध्ये अ अशा पद्धतीने अ काना आ. अ अ आ अनुस्वार, अम अनुस्वार अ विसर्ग आहा अ विसर्ग आहा अ चंद्र ए, ए, हा इंग्रजी स्वर आहे अ काना चंद्र अ अ आता आपण वेगळ्या रंगामध्ये काढूया ओ पिवळ्या रंगामध्ये काढून बघूया अ काना एक मात्रा ओ मात्रा असा कानावर ठेवायचा आहे आता आपण घेऊया गुलाबी रंग राणी रंग अ काना दोन मात्रे आऊ व्हिडिओ बघायचा आहे अक्षरांचा भरपूर सराव करायचा आहे सर्वात प्रथम तुम्ही अक्षरांच्या आकाराचा सराव करावा आणि मग या अक्षरांचा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद